नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठरा एप्रिल दोन हजार तेवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न सध्याच्या आलेल्या ए डी आरच्या अहवालानुसार तीस मुख्यमंत्र्यांपैकी किती मुख्यमंत्री कोट्याधीश आहेत तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी तीस मुख्यमंत्र्यांपैकी एकोणतीस मुख्यमंत्री या ठिकाणी कोट्याधीश आहेत प्रश्न पडला असेल की सर मग एक मुख्यमंत्री आहेत त्या एक कोटीपेक्षा कमी आहेत अशा नेमक्या कोणत्या गरीब मुख्यमंत्री आहेत तर त्यांचं नाव आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ममता बॅनर्जी त्या एक नंबरच्या गरीब मुख्यमंत्री आहेत त्यांची जी काही संपत्ती आहे ती किती आहे तर फक्त पंधरा लाख ,00 रुपये आहे आणि या ठिकाणी रिचेस्ट चीफ मिनिस्टर कोण आहे तर एक नंबरला आहे वाय एस जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत संपत्ती आहे पाचशे दहा करोड दोन नंबरचे रिचेस्ट मुख्यमंत्री आहेत प्रेमा खांडू अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत एकशे त्रेसष्ट कोटी एवढी त्यांची संपत्ती आहे आणि तीन नंबरचे श्रीमंत मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक ओडिसा राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्रेसष्ट कोटी रुपये एवढी त्यांची संपत्ती आहे गरीब मुख्यमंत्र्यांमध्ये एक नंबरला आहेत ममता बॅनर्जी दोन नंबरला आहेत तर केरळचे पिनराई विजयन आणि तीन नंबरला आहेत हरियाणाचे मनोहर लाल खट्टर क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण मध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूरक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो तेरा एप्रिल ते एकोणीस एप्रिल दोन हजार तेवीस पर्यंत पर्यटन मंत्रालय एस सी ओ मिलेट्स फूड फेस्टिवल कोणत्या ठिकाणी आयोजित करणार आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे मिलेट्स फूड फेस्टिवल आयोजित होणार आहे मिलेट्स बरोबर एम आय डबल एल टी मिलेट म्हणजे मराठीमध्ये म्हणता येईल बाजरी आणि बऱ्याच एक्झाममध्ये मध्ये ऑलरेडी विचारलेलं आहे बाजरीचं वर्ष म्हणून कोणतं वर्ष घोषित करण्यात आलं आहे तर दोन हजार तेवीसला या ठिकाणी मिलेट्स इयर बाजरीचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि दोन हजार चोवीसला उंटांचं वर्ष म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलं आहे याच्यामध्ये शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला टिप सांगितली आहे ट्रिक सांगितली आहे कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा केरळच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा कोणी दाखवलेला आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची जेवढ्याही वंदे भारत एक्सप्रेस लॉन्च होत आहेत त्या सर्व जे काही वंदे भारत एक्सप्रेस आहे त्यांचं उद्घाटन इनॉग्रेशन आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते होत आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही क्लिअर आता या ठिकाणी बऱ्याच वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ऑलरेडी लॉन्च झालेल्या आहेत आणि बऱ्याच वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन लॉन्च होणार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या वंदे भारत एक्सप्रेस लक्षात ठेवायचे नाहीत तुम्हाला फक्त सुरुवातीच्या एक दोन आणि लेटेस्ट ज्या वंदे भारत एक्सप्रेस लॉन्च होत आहेत त्या एक दोन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत जसं की पहिली वंदे भारत एक्सप्रेस आहे दिल्ली ते वाराणसी दरम्यान दुसरी वंदे भारत एक्सप्रेस आहे दिल्ली ते कटरा दरम्यान आणि तिसरी वंदे भारत एक्सप्रेस आहे गांधीनगर ते मुंबई दरम्यान लेटेस्ट आपण पाहिली होती काल परवा बाराव्या क्रमांकाची ती आहे सिकंदराबाद ते तिरुपती दरम्यान आहे आणि त्याच्यानंतर तेरावी वंदे भारत एक्सप्रेस आहे चेन्नई ते कोइंबतूर जंक्शन दरम्यान आणि चौदावी वंदे भारत एक्सप्रेस आहे दिल्ली ते अजमर जंक्शन दरम्यान ठीक आहे बऱ्याच दिवसापासून मी पाहत आहे कमेंट बॉक्समध्ये की बरेच जण म्हणतात की सर आमची एक्झाम 담아 해. तर तुम्ही आम्हाला जे काही सुरुवातीचे तीन चार महिने आहेत त्याची ई बुक उपलब्ध करून द्या विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये दोनच ई बुक लॉन्च होत असतात एक तर सहा महिन्याच्या किंवा बारा महिन्याच्या पण आपल्या एवढे हे जे ले काही लेकर आहेत त्यांची सुद्धा मला खूप काळजी आहे बरोबर तर तुम्हाला अनुसरून सुरुवातीचे जे काही जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल हे जे काही चार महिने आहेत बरोबर या चार महिन्याचे तुम्हाला काय भेटणार आहेत चालू घडामोडीचे प्रश्न भेटणार आहेत निवड जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहेत सोबत सोबत मी तुम्हाला एक्स्ट्रा काही मुद्दे देणार आहेत कोणते दोन हजार तेवीस मध्ये ज्या पण एक्झाम झालेल्या आहेत त्या एक्झाम मध्ये जे काही आलेले चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते तर शंभर टक्के तुम्हाला फायदेशीर ठरणार आहेत तर त्याचा सुद्धा समावेश या पीडीएफ मध्ये करण्यात आलेला आहे पीडीएफ कोणत्या कोणत्या महिन्याचे असणार आहे जानेवारी दोन पासून एप्रिल दोन पर्यंत असणार आहे वन लायनर फॉर्मॅट मध्ये पीडीएफ असणार आहे सर पीडीएफ केव्हा भेटणार आहे तर एकवीस एप्रिल दोन ला संध्याकाळी सात वाजता तुम्हाला एका ग्रुप मध्ये जॉईन केलं जाईल त्या ग्रुप मध्ये तुम्हाला पीडीएफ दिली जाईल बुक असेल की पीडीएफ तर विद्यार्थी मित्रांनो पीडीएफ असणार आहे सर्वात महत्वाचा प्रश्न पेमेंट किती करायची सर तर विद्यार्थी मित्रांनो फक्त पन्नास रुपये तुम्हाला पेमेंट करायची आहे गुगल पे करू शकता किंवा फोनपे करू शकता हा माझा नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे सुहास भिसे असं नाव येईल तेव्हा तुम्ही पेमेंट करायचं आहे सर्व गोष्टी समजल्या ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा फेमिना वर्ल्ड दोन हजार तेवीस चा किताब कोणी जिंकलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नंदिनी गुप्ता असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे नंदिनी गुप्ता असं त्यांचं नाव आहे पा या ठिकाणी कन्फ्युजन होतं दरवेळेस दोन हजार तेवीसचा जो काही फेमिना मिस इंडिया वर्ल्ड किताब आहे तो जिंकलेला आहे नंदिनी गुप्ता यांनी दोन हजार बावीसचा कोणी जिंकला तर तो आहे जिंकलेला आहे सिनी सदानंद शेट्टी यांनी आणि दोन हजार एकवीसचा जिंकला मनसा वाराणसी यांनी सोबत एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या जसं की फेमिना मिस इंडिया वर्ल्ड दोन हजार बावीस आपण आत्ताच पाहिलं सिनी शेट्टी यांनी जिंकलेलं आहे मिस इंडिया वर्ल्ड वाईड दोन हजार बावीस जिंकला आहे खुशी पटेल यांनी मिस युनिव्हर्स दोन हजार एकवीस जिंकला आहे हरिनाज संधू यांनी मिस इंडिया दोन हजार बावीस जिंकला आहे सिनी शेट्टी यांनी मिस वर्ल्ड जिंकलेला आहे दोन हजार बावीसचा कॅरोलिना बियोलॉस्का यांनी मिसेस वर्ल्ड दोन हजार बावीस जिंकला आहे सरगम कौशल यांनी मिस अर्थ इंडिया दोन हजार बावीस जिंकला आहे वंशिका परमार यांनी मिस इंडिया यू एस ए दोन हजार बावीस जिंकला आहे आर्या वाळवेकर यांनी आणि मिस दिवा युनिव्हर्स दोन हजार बावीस जिंकला आहे दिविता राय यांनी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा सी बी डी टीच्या आकडेवारीनुसार दोन हजार बावीस तेवीस मध्ये निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन एकशे साठ टक्क्या वाढून किती झालेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सोळा पूर्णांक सहा कोटी एवढं या ठिकाणी निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन एकशे साठ टक्क्याने वाढून एवढं झालेलं आहे ही जी काही आकडेवारी सादर करण्यात आली ती सादर करण्यात आली सी बी माध्यमातून सी बी डी टीचा आहे सेंट्रल बोर्ड ऑफ डिरेक्ट टॅक्स ज्याची स्थापना झाली एकोणीशे ला आणि सध्याचे चीफ आहेत नितीन गुप्ता असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अठरा एप्रिलला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो म्हणजे आजच्याच दिवशी आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि अजून एक दिवस आजच साजरा केला जातो जागतिक वारसा दिवस हे दोन्ही दिवस आजच साजरे केले जातात अठरा एप्रिलला ठीक आहे कशाबद्दल बोलण्यात आलं महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया एप्रिल महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण दोन मिनिटांमध्ये रिव्हिजन टाकूया जसं की दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस चार ए खगृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस तेरा एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिलला दोन दिवस असतात आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस त्यानंतर तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस आणि तीस एप्रिल आयुष्यमान भारत दिवस पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा टाइम मॅग्झिनच्या शंभर सर्वात जास्ती प्रभावशाली लोकांच्या यादीमध्ये कोणाचे नाव आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक ए शाहरुख खान आणि पर्याय क्रमांक बी एस एस राजामौली या दोन व्यक्तींना या ठिकाणी स्थान भेटलेलं आहे याच यादीमध्ये या ठिकाणी जर तुम्हाला असं विचारलं सर्वात तरुण व्यक्ती कोण आहेत ज्यांचं नाव या ठिकाणी शंभर सर्वात जास्ती प्रभावशाली लोकांच्या यादीमध्ये त्यांचं नाव या ठिकाणी समावेश झालेलं आहे तर त्यांचं नाव आहे इगा स्वीटेक एकवीस वर्षाच्या त्या आहेत त्यांचं नाव याच्यामध्ये इन्क्लूड झालेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा द ह्युमन कनेक्ट पा पुस्तकाच्या कव्हरवरून तुम्हाला लक्षात आलं असेल द ह्युमन कनेक्ट नावाचं जे काही पुस्तक आहे त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मनोज गुरसहानी असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे अशाच प्रकारचे वेगवेगळे पुस्तकं लॉन्च करण्यात आलेले आहेत दोन हजार तेवीसमध्ये त्यांचे जे काही लेखक आहेत आणि त्या पुस्तकाचं जे काही नाव आहे ते आपण लगेच चर्चा करूया जसं की आशियाचे आण्विकीकरण त्याचे लेखक आहेत फ्रेंचचे लेखक आहेत रेनेनाबा द लास्ट हिरोज या पुस्तकाचे लेखक आहेत पी साईनाथ लता सुरगाथा इंग्रजी याचे लेखक आहेत इरा पांडे लता लाइफ इन म्युझिक हिंदी याचे लेखक आहेत यतींद्र मिश्रा आंबेडकर एक जीवन शशी थरूर अ कन्फ्यूज्ड माइंड स्टोरी साहिल सेठ द फिलॉसॉफी ऑफ मॉडर्न सॉन्ग बॉब डिलन रजनीज मंत्राज लाइफ लेशन्स फ्रॉम इंडियाज मोस्ट लव सुपरस्टार पी सी बालसुब्रमण्यम छत्रपती शिवाजी महाराज श्रीमंत कोकाटे आणि द ह्यूमन कनेक्ट मनोज गुरसहानी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा सेबीने दोन हजार तेवीसमध्ये आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पस्तीसाव्या क्रमांकाचा या ठिकाणी फाउंडेशन डे या ठिकाणी स्थापना केलेला आहे कोणी सेबीने कधी असतो तर दरवर्षी बारा एप्रिलला ठीक आहे अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या सेबीने त्यांचा नवीन लोगो या ठिकाणी केलेला आहे जुना लोगो अशा प्रकारचा होता तुम्ही पाहून घेऊ शकता आणि नवीन जो काही लोगो आहे तो अशा प्रकारचा केलेला आहे अजून एका सोशल मीडिया कंपनीने केलेला आहे ट्विटर त्यांनी तेन्च सुद्धा त्यांचा लोगो बदललेला आहे आणि ही जी काही संस्था आहे ऑर्गनायझेशन आहे सेबी फुल फॉर्म काय सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी सुद्धा यांचा लोगो बदललेला आहे ठीक आहे अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या भारतीय लष्कराने एकोणचाळीसावा सियाचीन दिवस सुद्धा साजरा केलेला आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे कशाबद्दल बोलण्यात आलं सेबीबद्दल तर से बद्दल सुद्धा आपण माहिती घेऊया जसं की मी फुल फॉर्म फुलफॉर्मच सांगितलं सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ असं मराठीमध्ये म्हणता येईल स्थापना झाली बारा एप्रिल एकोणीशे ब्याण्णव ला अत्यंत महत्वाचं पद आहे सेबीचं अध्यक्ष कोण आहेत सध्याचे माधवी पुरुई बुच असं त्यांचं नाव आहे ऑलरेडी पोलीस आणि मुख्यालय सेबीचं मुंबई या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा बालिकातन सराव खालीलपैकी कोणत्या देशांमधील सर्वात विस्तृत संयुक्त लष्करी सराव आहेत पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए फिलिपिन्स आणि पर्याय क्रमांक बी अमेरिका या दोन देशाच्या अंतर्गतचा हा संयुक्त लष्करी सराव आहे ज्या सरावाचं नाव आहे बालिकातन सराव असं त्या सरावाचं नाव आहे अशाच प्रकारचे वेगवेगळे सराव आहेत जे की आपल्या भारतासोबत इतर देशांचे आहेत त्याच्यावरती चर्चा करूया जसं की हिंद आहे ऑस्ट्रेलियासोबत गार्डियन आहे जपानसोबत सूर्य किरण आहे नेपाळसोबत युद्धाभ्यास तारकश आहे अमेरिकासोबत गरुडाशक्ती आहे इंडोनेशियासोबत डस्टलिक आहे उझबेकिस्तान सोबत फ्रिंजेक्स आहे फ्रान्स सोबत इंद्र अविया इंद्र आणि इंद्र नौदल आहे रशिया सोबत अजय योद्धा कोंकण इंद्रधनुष आणि कोकण शक्ती आहे युके सोबत बालटॉप्स आणि स्विफ्ट रिस्पॉन्स आहे नाटो देशांमधील सराव मोसी दोन आहे रशिया आणि चीन दरम्यान सायक्लोन एक आहे इजिप्त सोबत नसीम अल बहर आहे ओमान सोबत आणि अग्नियोद्धा आहे सिंगापूर सोबत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा सुहेलवा अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे प्रश्न असा का विचारण्यात आला आहे सुहेलवा अभयारण्य तर या ठिकाणी वाघांचा पुरावा असल्याचा प्रथमच फोटोग्राफिक रेकॉर्ड केला गेला आहे त्याच्यामुळे हा प्रश्न महत्वाचा आहे आणि आता हे अभयारण्य महत्वाचं आहे ठीक आहे तोपर्यंत आपण उत्तर प्रदेश बद्दल रिव्हिजन टाकूया स्थापना झाली चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि दोन महत्वाचे धरण आहेत माफ करा एकच आहे महत्वाचं धरण ज्याचं नाव आहे रिहंद पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा कोणत्या बँकेने तीनशे दशलक्ष क्रेडिट लाईनसाठी निर्यात आयात बँक ऑफ कोरिया सोबत करार केलेला आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एच डी एफ सी बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तीनशे दशलक्ष डॉलर कारण की अमाऊंटच मोठी तर साधी गोष्ट आहे एचडीएफसी हेच या प्रश्नाचं यो योग्य उत्तर असणार आहे लगेच आपण एच डी एफ सी बद्दल सुद्धा चर्चा करूया स्थापना झाली ऑगस्ट एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये फाउंडर होते हसमुखभाई पारेख अध्यक्ष आहेत अतोनू चक्रवर्ती आणि सीईओ आहेत शशिधर जगदीशन मुख्यालय विचारलं तर मुंबई या ठिकाणी आणि टॅगलाईन विचारली तर वी अंडरस्टँड युवर वर्ल्ड पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा स्टॅनफोर्ड युनिवर्सिटीच्या वार्षिक ए आय इंडेक्स अहवालानुसार सर्वाधिक ए आय गुंतवणूक असलेल्या देशांमध्ये भारत पाचव्या क्रमांकावरती आहे तर याच इंडेक्समध्ये कोणता देश अव्वल स्थानी आहे तर पर्याय क्रमांक ए ए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थींसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दोन हजार बावीसच्या व्याघ्र गणनानुसार भारतामध्ये वाघांची संख्या किती आहे तीन हजार एकशे सदुसष्ट दोन हजार नऊशे सदुसष्ट दोन हजार दोनशे सोळा की एक हजार सातशे सहा तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिन्नसपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्वाचं सुद्धा आहे